गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद नमस्कार मी जितेंद्र पाठक गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सध्या आपण गजानन विजय ग्रंथाचे निरूपण ऐकत आहोत. आज अध्याय क्रमांक 13 साठी आपणास निरूपणकार लाभले आहे श्री मोहन वराड पांडे. श्री मोहन वराड पांडे हे महाराष्ट्र शासनाच्या जलसंदर्भ विभागातून 2016 साली सेवानिवृत्त झाले. त्यांना गजानन महाराजांचा वारसा त्यांच्या आईकडून मिळाला. त्यांच्या आईचे नाव वत्सलाबाई या गजानन महाराजांच्या परमभक्त. सेवानिवृत्तीनंतर श्री मोहन वराड पांडे यांनी गजानन विजय ग्रंथाची खूप पारायणे केली. दासगणूंच्या लेखनाचा खूप अभ्यास केला व त्यांनी त्यांची लेखमाला काढली. त्या लेखमाला सर्व प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध झाली. त्या लेखमालेचे लोकांच्या आग्रहास्तव अमृतकण नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाच्या 1000 प्रती त्यांनी विनामूल्य वितरित केल्या. त्यांच्याविषयी विशेष बाब म्हणजे ते संघ परिवाराशी निगडीत आहेत. ते उत्कृष्ट योगशिक्षक आहेत. ज्येष्ठांसाठी ते योगा वर्ग चालवितात व तो योगा वर्ग ते निःशुल्क चालवित असतात. त्यांच्याविषयी विशेष बाब म्हणजे ठाण्यातील गुरुजी फाउंडेशनचे ते नागपूर व विदर्भाचे प्रमुख आहेत. ही संस्था जे गरीब आहेत दीन आहेत ज्यांच्या शिकण्याची त्यांच्या ताकद आहे पण काही आर्थिक परिस्थितीमुळे किंवा वेगळ्या अडचणीमुळे ते शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांचे ही संस्था पालकत्व स्वीकारते. अशा 18 विद्यार्थ्यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च ते करीत आहे. त्यांच्याविषयी विशेष बाब म्हणजे नागपुरातील ललिता सुंदरी या देवीचे ते विश्वस्त आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपणास अध्याय क्रमांक 13 साठी लाभलेले आहे. त्यांच्या गोड मधुर व सुस्वर अशा वाणीतून आपण निरूपण ऐकूया. श्री मोहन वराड पांडे नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सर्व गजान भक्तांना नमस्कार. मी मोहन वराड पांडे नागपूर. आज आपण 13वा अध्याय बघणार आहोत. हा 13वा अध्याय सर्वसाधारणपणे संकट निवारण अध्याय म्हणून ओळखला जातो. जेव्हा आपल्याला कुठले संकट येतं आर्थिक भौतिक किंवा शारीरिक व्याधी खास करून त्यावेळी आपल्याला हमखास 13वा अध्यायाची आठवण येते. आणि आपला असा अनुभव आहे की 13वा अध्यायाचं वाचन केलं की आपलं संकट हे हमखास दूर होतंच होतं हा सगळ्या भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे 13वा अध्याय म्हणजे संकट निवारण अध्याय.
दासगुरु महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे, कोणताही अध्याय प्रत्येक अध्याय सुरू करताना त्यांनी कुठल्या ना कुठल्या देवतेची स्तुती करून, ज्याला आपण मंगलाचरण म्हणून मंगलाचरण, त्या स्तुती करून त्यांना आर्त आळवणी केली आहे. कधी कधी हक्काने, कधी कधी लढीवाळ भाषेत, तेवढा त्यांचा अधिकार आहे दासगुरु महाराजांचा. असा प्रत्येक देवाचे त्यांनी वेगळी स्तुती केली आहे, त्याचे त्या देवाची वैशिष्ट्य त्या त्या मंगलाचरणामध्ये आलेले आहेत. हा जो 13वा अध्याय आहे हा त्यांनी भगवान श्रीकृष्णाला समर्पण केलेला आहे. त्यांची स्तुती जी प्रारंभिक ती भगवान श्रीकृष्णासाठी आहे. तर ते सुरुवातच बघा अध्यायाची, हे संतवरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोप गोपिका प्रियकरा, तमाल नीला पाव हरी. काय सुंदर रचना आहे बघा मौली. हे संतांना वर देणाऱ्या श्रीधरा, हे गोप गोपिकांच्या प्रियकरा, कृष्णाचं वर्णन पहा, गोप गोपिकांच्या प्रियकरा, तमालपत्राप्रमाणे नीलवर्णे असलेल्या माझ्या श्रीहरी. काय शब्दरचना दासगुरु महाराजांची, अप्रतिम. पुढे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य त्यांनी घेतलंय कृष्णाचं, की जसं तुम्ही यमुनेमध्ये दुष्ट कालियाला तुडवलं आणि रमण द्वीपात धाडून दिलं, तसंच तुम्ही माझ्या दुर्दैवाला तुडवा आणि मला निर्भय करा, जसं तुम्ही गोकुळामधल्या गोपिकांना निर्भय केलं तसं मला निर्भय करा. अप्रतिम, म्हणजे त्यांच्या आपण प्रेमात पडतो असं म्हणतात असो. आणि प्रत्येकाचा शेवट सुद्धा त्यांनी वेगवेगळा केला आहे, तो सुद्धा उल्लेखनीय आहे. 13वा अध्याय, प्रत्येक अध्यायामध्ये 2-4 प्रकरण आहेत. यातलं पहिलं प्रकरण काय आहे, तर नवीन मठसाठी वर्गणी. महाराजांचं नवीन मठाचं बांधकाम सुरू झालं आहे 13वा अध्यायामध्ये, त्यासाठी वर्गणी संकलन हा याचा पहिला भाग आहे. पण मला हे म्हणायचं की गजानन महाराज तर विदेह संत होते, त्यांना कशासाठी मठ आणि का मठ बांधायचा याच्यासाठी थोडंसं मागे जावं लागेल आपल्याला, थोडं 10व्या अध्यायापर्यंत जावं लागेल. जेव्हा महाराज शेगावी प्रकट झाले, त्यांचा संपर्क कोणाशी आला, पहिला बंकटलाल पितांबर आणि त्यांच्यानंतर आला पाटील मंडळींशी. पाटील मंडळींच्या घरीच राहायला गेले महाराज, पण त्या गावामध्ये दुफळी होती हे आपल्या पोथीमध्ये कळतंच. देशमुख मंडळी आणि पाटील मंडळींचे दोन गट होते, स्वाभाविकपणे जे नागरिक होते गावकरी तेही दोन गटामध्ये विभागले गेले होते. आणि दोघांचं वैमनस्य इतकं होतं की या दोन्ही गटातून विस्तवलंही जात नव्हता, इतकं शत्रुत्व. एकमेकांचा घात करायचं पाहत होते, कसं नुकसान देशमुखांना करता येईल, पाटलांचं तर पाटलांना कसं करता देशमुखांचं, असंच त्यांचा वागण्याची पद्धत होती. आणि गजानन महाराजांना ही दुखळी पसंत नव्हती. समाजाने एकनिष्ठ राहावं, एकत्र राहावं, एकत्र कर्ममार्गावर चालावं, एकत्र देवाचं ध्यान करावं, मग ही दुखळी संपवायची कशी, मिटवायची कशी. आता पहिला प्रयत्न महाराजांनी केला बघा 10व्या अध्यायामध्ये. 10व्या अध्याय जेव्हा शेगावला आले तेव्हा जाणीवपूर्वक महाराज कृष्णाच्या मळ्यात नाही गेले, त्याच्या पूर्वेला एक ओस जागा होती सखाराम आसोलकर, त्या जागेत जाऊन बसून गेले महाराज. बंकटलाल आले, हरिपाटील आले, सगळे पाटील मंडळी आली, महाराजांनी केलं काय, महाराज तुम्ही काय करता या जागेत, नका बसू. महाराज म्हणाले तुम्हाला नंतर कळेल मी या जागेत का बसलो, तुम्हाला नंतर कळेल, मी नाही उठत इथून. आता महाराज असते बसले, सगळ्यांनी विचार केला की आता कसं करायचं, महाराज तर इथून घाल तयार नाही, ती जागा तर सखाराम आसोलकर म्हणजे देशमुख गटातल्या माणसाची जागा आहे, कसं होणार. मग ते सगळ्यांनी ठरवलं की नाही आपण सखाराम आसोलकर भेटून पाहतो, श्रद्धावान माणूस आहे. सगळ्यांनी त्यांना विनंती केली आणि आसोलकर जागा दिली मठासाठी. तिथे पहिला मठ बांधला गेला महाराजांचा, नवीन मठ, तो म्हणजे कृष्णाच्या घरी नाही, पाटलांची पण नाही आणि देशमुखांच्या गटात ते पाटील लोक जोडले होतेच ना, या निमित्ताने देशमुख जोडले होते. मग तिथे नवीन मठ बांधला गेला. हा पहिला मठ बांधांचा स्थापन झाला 10व्या अध्यायामध्ये सखाराम आसोलकर या देशमुख मंडळीतल्या गटामध्ये. मग 11वा अध्यायामध्ये महाराजांनीच भास्कर पाटलाचा प्रेरणा दिली. भास्कर पाटलांनी सगळ्यांकडून वदवून घेतलं की महाराजांचं भव्य स्मारक शेगावी झालं पाहिजे बरं का, जसं आळंदीला आहे, देहूला आहे तुकारामांचं आणि ज्ञानेश्वर माऊलींचं, तसं आपल्या महाराजांचं शेगावला भव्य स्मारक झालं पाहिजे हे त्यांनी वजवून घेतलं, आपल्याला माहिती आहे. आणि स्मारक कसं करायचं, काय भास्करवड्याची वाट होती बघा. स्मारक ऐसे करावे, अवघ्यांनी वाखाणावे, भाऊन त्या डोलावे, प्रत्येकाने आपल्या मनात असं भव्य स्मारक, असं 11व्या अध्यायामध्ये भास्करपणाचं वजवून घेतलं. त्याच्यामुळे एक तर वाचताना माहीत झालं की स्मारक बांधायचं आहे. मग 12वा अध्यायामध्ये जेव्हा महाराजांनी पाहिलं की काय हालचाल होत नाही आहे, तेव्हा महाराज आले आणि त्यांनी याचं निर्णय सांगितलं की मी आता शेगाव सोडतो. पुन्हा संकट आलं, महाराज शेगावातून जाऊ नये सगळ्यांना वाटलं, सगळेजण जमा झाले भक्त मंडळी.
आणि विनंती करायला लागली, महाराज नका जाऊ, आमचं सेवा सोडून जाऊ नका, तुम्ही म्हणा ती जागा देतो, आमचं घर रिकामं करून देतो, नवीन तुम्हाला जागा पण गाव नका असू. महाराजांचं उत्तर फार निर्वाणीचं सुंदर आहे बरं का. महाराज म्हणतात, जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझ्या शेगारी. आता आली पंचायत, महाराज राहायला तयार आहेत, पण जी जागा कोणाची नसेल अशी आम्हाला द्या. म्हणजे देशमुखांची पण नाही, जागा दोनच प्रकारच्या, एक तर खाजगी किंवा सरकारी. आता महाराजांना खाजगी जागा कोणाचीच नको आहे, एक तर देशमुखांची आहे नंतर पाटलांची आहे, मग सरकारी जागा कशी मिळणार, सरकार कशाला देईल जागा आपल्याला. आणि त्यातून सरकार तर परक्यांचं आहे, इंग्रज राज्य आहे, मग आपल्या आता कसे कसं करायचं सगळे मोठे विचारात पडले. महाराजांचं त्यावेळेचं जे वाणी आहे किंवा जे वचन आहे अप्रतिम आहे, म्हणजे मला ते आवडतं खूप. समर्थ म्हणाले त्यांना की समर्थ केले भाषण काय तुमचे अज्ञान, जमिनीची मालकी पूर्ण आहे सत्यानंदाची. अरे काय तुमचं अज्ञान आहे, जमिनीची मालकी सत्यानंदाची आहे, तुम्हाला एवढं कळत नाही. समर्थ केले भाषण काय तुमचं अज्ञान, जमिनीची मालकी पूर्ण आहे सत्यानंदाची. राजे कित्येक भुवरी आजवरी झाले जरी जागा कशाची सरकारी, हिचा माझा पांडुरंग. किती राजे झाले आजपर्यंत, पण हिचा माझा पांडुरंग आहे. तुम्ही याचा थोडासा वेगळ्या अंतराने विचार करा. मुली आज आपण म्हणतोय माझं शेत आहे, माझं फार्म हाऊस आहे, माझं घर आहे, माझा फ्लॅट आहे, माझं म्हणतो, पण हे 500 वर्षापूर्वी कोणाचं होतं मौली माहीत आहे तुम्हाला? नाही माहीत. बरं 500 वर्षापूर्वी कोणाचं होणार माहिती आहे? तेही नाही माहीत. मग कशाचं माझं म्हणतो आपण? ही जमीन आहे इथेच आहे, ही कमी झाली नाही जास्त झाली नाही, जमिनीत वाढ झाली नाही, जमिनीत घट नाही की वाढ नाही. मग इथे तर राजे झाले 1000 वर्षापर्यंत परंपरा, म्हणजे पृथ्वी सुरू आहे, अनेक लोक जन्माला आले, अनेक गेले, अनेक पिढ्या गेल्या, अनेक वतनं गेली, अनेक राजे गेले, पण जागा तीच आहे. त्याच्यामुळे आज फक्त व्यावहारिकदृष्ट्या मालकपणं येते राजा लागून त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करायला. आज व्यवहार आहे म्हणून तुम्ही म्हणताय मग जागा माझी आहे, ही जागा सरकारची आहे, पण तसं काही नाही आहे, ही जागा देवाची आहे, पांडुरंगाची आहे. आज व्यवहार आहे म्हणून तर मालक तुम्ही हा 500 1000 वर्षापर्यंत वेगळा मालक होता, 1000 वर्षाचा वेगळा मालक राहणार आहे. हे जे त्यांनी त्रिकालावधी सत्य भक्तांना सांगितलं आणि असं सांगितलं की हरिपटला जाताला यश येईल, जा तुम्ही प्रयत्न करा. महाराजांचं वचन सत्य होणारच, असत्य होऊ शकत नाही. मग हरिपाटील आले, सरकार दरबारांनी अर्ज केला की असं महाराजांसाठी मला मठ बांधाय, त्या 2 एकर जागा द्या. सरकारचे त्यावेळेचे अधिकारी यांनी म्हणजे 2 एकर तर नाही, 1 एकर तुम्हाला देतो तुर्तास, तुम्ही जागा व्यवस्थित मेंटेन केली, चांगली राखली, तर आम्ही तुमचं हे पुरवू, सध्या 1 एकर. हरिपाटील आनंद झाला की पहा महाराजांनी म्हटलं आणि सरकार जागा दिली, त्यांना आश्चर्य वाटलं की आपल्या साधूसाठी सरकारने 1 एकर जागा दिली. मग उत्साह वाढला आणि हा झाला पूर्वी, तर इथून सुरू झाला मग 13वा अध्याय. पटासाठी जागा मिळाली, आता बांधायचं. मग बांधायचं कसं? मग वर्गणी गोळा केली पाहिजे, लोकांकडे पैसे घेतले, कारण बांधकामाला पैसे लागणार, भरपूर रक्कम असल्याशिवाय एवढी मोठी इमारत उभी नाही राहू शकत. आणि अशा रीतीने हा 13वा अध्यायामध्ये आपण आता प्रवेश केला. मग आता वर्गणी गोळा झाली त्याची. मग वर्गणी गोळा करायला जे तालेवार भक्त होते, म्हणजे बंकटलाल अगरवाल, हरिकुकाजी पाटील, लक्ष्मण पाटील मानकर, विठू पाटील डोंगावकर, जगदेव नरसिंग म्हणजे जगू आबा पाटील, ही मंडळी निघाली लोकांकडे वर्गणी गोळा करायला. आता जसे श्रद्धावान भक्त महाराजांना मानणारे, तसेच महाराजांना न मानणारे, कुबुद्धी असणारे कुटाळ लोकही असतातच जागोजागी. आजही आपण पाहतो देवाधर्माची निंदा नालस्ती करणारे पाहतो, देवाला श्रद्धा नवे दाखवून जेवणारे पाहतो, उपास तपास करणारे पाहतो, पण आजही आपण अनुभव घेतो तेवढ्या रामाचं मंदिर आता सुरू आहे बांधकाम, पण तरी रामावर टीका करणारे आहेतच. आपण पाहतो राजकारणाची ती त्यांची मजबुरी असेल काय असेल, पण लोक आहेत असे त्यावेळी होते. त्यांनी सुरू केलं भेटाळणे. अरे तुमचे महाराज महासाधू महासंत परमेश्वर साक्षात, मग कशाला वर्गणी गोळा करता? त्यांचा भांडारीच तो कुबेर आहे. एक चिठ्ठी कुबेराकडे करा, झालं पैसाच पैसा. कुबेर तो हे आहे, कोषाध्यक्ष आहे देवांचा. त्यावर जे कुटांना उत्तर दिलं आहे जगू पाटलांनी, ते इतकं सुंदर आहे की ते आपल्यासुद्धा डोळ्यात अंजन घालणार आहे. तशा लोकांना जगू म्हणतात, जगू बाबा पाटील म्हणतात, ऐसे कथा भाषण जगदेव बोलला हसून, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या भल्यासाठी. ही तुम्हाला भीक मागतो आम्ही, ही महाराजांसाठी नाही आहे, तुमच्या भल्यासाठी आहे.
श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी हा अवघ्या आटा आटी आहे तुमचे कल्याण व्हावायचं. गजाननासाठी आटाआटी करत नाही आम्ही, तुमचं कल्याण करतोय. गजाननासाठी नको बांधणे मठमठी अवघ्या आटा तुमचं. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाच मठ साचा. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हा पूर्ण त्यांचा मठ आहे. सगळी वने अवघी वने त्यांचा बगीचा. जेवढे जंगल वन पाहतो आपण सगळ्यात त्यांचा बगीचाच आहे. पलंग ज्यांचा मेदिनी ही पृथ्वीच त्यांचा पलंग आहे. अष्टसिद्धी दासी परी राबता ती त्याच्या घरी तो न तुमची पर्वा करी त्याचे वैभव निराळे. अरे तो वैभवशाली ते आमचे महाराज त्यांच्याकडे राबतात अष्टसिद्धी दासी परी तुमची कशाला पर्वा करणार तो. सविता सूर्य नारायण त्याचं पिंप कोठून प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्यात कमाचा. जेव्हा सूर्य प्रकाशित आहे तेव्हा कशाला दिवाचा प्रकाश देणार आहे हे लक्षात घ्या. तो मुळीच प्रकाश नाही आहे, त्याला दीपाचं काज नाही. हलकारा तो कुठून येईल? सार्वभौम भूषवता. हलकारा कुठून येणार? सार्वभौम भूषवता. जो सर्वभौम राजा आहे, सार्वभौम राजा छत्रपती, त्याला जसं हलकारा येतो राजे महाराज आ रहे, त्याची गरजच नाही आमच्या महाराजांना. इतके मोठे आहेत आमचे महाराज. इच्छा अहिक वैभवाची, आपले जे अहिक सुख असतात, आपल्याला जे पैसा पाहिजे, प्रपंचिक अडचणी आहेत, ह्या अहिक वैभवाची असते. मानव प्रतिसादची ती इच्छा मानवाची असते, देवांची नसते, महाराजांची नाही आहे. ती आहे व्हावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने. तुमची जी काही अहिक सुखांची मागणी आहे, ती काही तुमची आस आहे, ती या पुण्यकृत्यामुळे होणार आहे पूर्ण. रोग बरा कळण्याभरी औषधाची योजना झाली, प्राणासाठी नसे झाली हे ध्यानी धरा हो. रोग बरा करायला औषध आहे, प्राणासाठी नाही आहे. जीव तर आहे किंवा नाही त्याला तर काही व्याधी कुठलीच लागत नाही. रोग भय शरीराचं नाही, मुळीच प्राणाचं. रोगाचं भय भीती ही शरीराला आहे माऊली, प्राणाला नाही. जन्म मरण हेही ते असं नाही मुळी राहिले. प्राणाला तर जन्मही नाही मरणच नाही. आत्मा तो अविनाशी अमर आहे, तो वेगवेगळा देह धारण करतो प्रसंगानुरूप आणि तुमच्या पूर्वसंचिताप्रमाणे कार्पादक किंवा धर्म देह मिळतो. त्यामुळे जो काही रोग आहे व्याधी आहे तुमच्या शरीराला होते, प्राणाला होत नाही. तैसी तुमची सुसंपन्नता रक्षण व्हाया सर्वथा. पुण्यरूप औषधी आता मिळण्या भाग की. तुमची संपन्नता जी आहे ही संपन्नता कायम राहावी, त्याला औषध काहीतरी मिळायला पाहिजे. संपन्नता हे शरीर, संपन्न आहात तुम्ही आज, हे तुमचं संपन्नता शरीर आहे असं गृहित धरा तुम्ही. रोग त्याचे अनाचार, मग संपन्नतेला रोग कुठले? अनाचार, दुराचार हा जर तुम्ही त्याच्या मागे लागलात तर तुमची संपन्नता आपोआप कमी होते. त्याचा नाश होणारा आहे या पुण्यरूप औषधाने. म्हणून पुण्य संचय करा, कुतर्कना चित्ती धरा, पुण्य मेदिनी पाजी मेदिनी माझी पेरा करा आपल्या संपत्तीचा. पुण्यरूप ही मेदिनी समजा तुम्ही, जमीन समजा, पृथ्वी समजा, आणि त्यात तुमच्या या संपत्तीचा पेरा करा तर ती वाढेल. तुम्ही खडकावर टाकलं बी तर ते तर पक्षी खाऊन घेतील ना, त्याला तर काही हे येणार नाही, दाणे येणार नाही. बी जे पेरता खडकावर ते वाया जाते साचार, त्यासनं कधी येणार मोड हे ध्यानी धरा. अनाचार दुर्वासना हे खडक असती जाणा, तिथे टाकिल्याविना दाणा ते किडे पाखरे भशीती. संत सेवे समान नाही कोणते पुण्य आन, स्वामी सांप्रत गजानन मुकुट म्हणे संतांचे. संतांची सेवा यासारखं दुसरं कुठलंही पुण्य नाही. संत सेवे समान नाही कोणते पुण्य आन, स्वामी संप्रत गजानन पुण्य मुकुट संतांचे. संत कार्यास काही देता, लक्षात घ्या, संत कार्याला काही देता अगणित होते सर्वता, त्यात वाढ होते, अगणित होते. एक दाणा टाकिता मेदिनी पाजी कणीस होते. एक दाणा तुम्ही फक्त पिरामल तर कणीस होतं, त्या कणसाला शेकडो दाणे येतात. त्या कणसाचं दाणे येती एकाचे भाऊ होती, तीच पुण्याची आहे स्थिती, हे भूत विसरू नका. त्यामुळे तुमच्या संपत्तीचा पेरा हा चांगल्या कार्यात करा तर त्याची वाढ होईल. तुम्ही दुराचरणामध्ये त्याचा वाढ जर संपत्तीचा नाश केला तर ती कमी होईल, तुमची संपन्नता आपोआप कमी होईल. त्यामुळे संपन्नता जर वाढवायची असेल तर ती चांगल्या कामी खर्च करा, परमार्थात खर्च करा. हा इतका सुंदर मौलिक त्यांनी त्यांना युक्तिवाद केला आहे की बिनतोड कुटाळसुद्धा निरुत्तर झाले. ह्याच्यावर जी टिप्पणी आहे दादोजी महाराजांची उल्लेखनीय आहे. काय म्हणतात त्याचमुळे महाराज होती, नेता असल्या वदनदार वर्गणीची जमे फार, शुल्लकाच्याने न होणार कार्य कधी वर्गणीचे. नेता वदनदार असेल तरच वर्गणी भरपूर जमते,
शुल्लक माणसं किरकोळ माणसं ही वर्गणी गोळा करू शकत नाही, याचा अनुभव तो आपण घेतो. आज आपण आपल्या समाजात वावरताना गणपती उत्सवास्तीमध्ये आपल्याकडे लहान मुलं आले वर्गणी मागायला, आपण 50-50 रुपये देतो त्यांना. पण आपल्या वस्तीत एखादा मोठा नेता, एखादा नगरसेवक जेव्हा आपल्याकडे येतो आणि म्हणतो मागतो वर्गणी, तेव्हा आपण 50-50 रुपये द्यायची हिंमत नाही करत, 1,500 कमीत कमी देतो. नेता कसा आहे, मागणारा कसा आहे, त्यावर आपली वर्गणी अवलंबून आहे. नेता असता वजनदार वर्गणी जमे फार, शुल्लकाचा न कधी होणार कार्य वर्गणीचे. तिचे त्रिकालावरील सत्य आहे हे महाराजांनी दालनानंतर शेवटी सांगितलं आहे. अशा रीतीने काम सुरू झालं मठाचं, वर्गणी गोळा व्हायला लागली. मग पहिले बांधकाम काय केलं, परकोटाचं आहारीची भिंत, मग दगड रीती चुनायच्या बैलगाड्या, त्यावेळी बैलगाड्या होत्या, बैलगाड्याने बरोबर सामान नेणे, कारागीर कामाला लागले, काम सुरू झालं मठाचं. म्हणून महाराज कसं म्हणत आलं, महाराज नाही म्हणत होते, इकडे काम सुरू झालं होतं. आपण तेथे बसल्या विणे कामानं चाले झपाट्याने, म्हणून कौतुक केले कौतुक समर्थाने केले कसे परियसा. आपण बसल्याशिवाय काही तिथे काम होणार नाही गतीने. मग त्यांनी काय कौतुक केलं बघा, की एक रेतीची गाडी चालली होती त्या मठाकडे बांधकामाच्या, त्यात गाडीवान बसला होता महाराज, त्या गाडीत जाऊन त्या रीतीच्या ढिगाऱ्या बसून गेले. आता जसे महाराज त्या गाडीवर बसले तर तो गाडीवान जो होता तो महाराज खाली उतरून गेला पटकन आणि बैलगाडीसोबत चालायला लागला. महाराज म्हणाले, तू का उतरला, आम्हा परमहंसांना विटाळाची बाधा नसे रे, बस बाबा गाडीवर बस, आपण दोघंही जाऊ. तो त्याचं उत्तर फार सुंदर आहे बरं का, काय म्हणतात दादनंद महाराज, महार बोले हा त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी ते आम्हा उचित नसते. तुमच्या शेजारी गाडीवर बसणं मला काही उचित नाही का. मारुती रामरूप झाला परी रामासनी जर नाही बसला तो उभाच रा पहा राहिला करत म्हणून रामापुढे. रामभक्त हनुमान इतका भक्त की नसा नसत त्याच्या रोमारोमात राम भिनलेला होता. आपण ती कथा आपल्याला माहिती आहे की जर राम राज्याभिषेक झाला तेव्हा रामाने काहीच सगळ्यांना काहीतरी गिफ्ट दिलं पण हनुमंताला काहीच नाही दिलं. सीतेने जेव्हा टोकलं तेव्हा तिसरी तिला एक महागाचा कंठा दिला आणि मारुती झाडावर जाऊन बसला, एक एक दाणा त्या कंठाचा एवढ्या मौल्यान कंठाचा दात्याने तोडून फेकायला लागला. सीता म्हणे, तू काय करत आहे, यात काही राम नाही, ज्यात राम नाही ती मी ठेवू शकत नाही. अमूल्य जी मूल्यवान जी माळ ती त्याला मातीमोल होती कारण त्यात राम नव्हता, इतका रामरूप होता तो. म्हणून काही रामाच्या बाजूला नाही बसला, गेलो नेहमीच रामाच्या समोर तो असा विरासनात बसलेला आपल्या मूर्ती दिसते किंवा नमस्काराच्या मूर्तीत दिसते. कधी रामाच्या बाजूला जसा लक्ष्मण सीता आहे तसं काही जाऊन बसलेलं नाही. त्याचं उदाहरण त्याने गाडीवर दिलं की तुम्ही तर महाराज आहेत, मी मला शोभत नाही तुमच्यासोबत बसणं, मला पायीच चालू जाऊ द्या. मग महाराज नवीन मठात आले, आल्या आल्या महाराज एका ठिकाणी बसून गेले. असं एका ठिकाणी उल्लेख आहे की महाराजांनी हरीला म्हटलं, अरे मी इथेच राहील रे, ती जागा पक्की केली सगळ्यांनी, ही जागा करायची, ही अमध्ये आला पाहिजे, पूर्ण आपल्या बांधकामाचा मध्य आला पाहिजे. आज पारायण कक्षामध्ये जो महाराजांचा पलंग आणि गादी आहे त्याच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहे, तिथे समोर पादुका आहे चांदीच्या जिथे महाराजांनी देह विसर्जन केला होता, ती जागा होती जिथे महाराज जाऊन बसले. मग ती जागा निश्चित करण्यासाठी मग तिथे लोकांनी आधी काय केलं, भक्तांनी किणाचं शेड बांधलं तात्पुरतं आणि तिथे पलंग आणि महाराज तिथे राहायला लागले. तिथेच महाराजांच्या मठातलं काम सुरू झालं आणि हा मध्य आला पाहिजे, एका साईडला जायला नको, म्हणून मग जागा तर कमी पडते. मग आपल्या भक्तांनी 11 नाहीतरी सरकार देणार आहेच आपल्याला जास्ती जागा, म्हणून त्यांनी 11 गुंठे जास्त जागा घेतली आणि मार्किंग करून बांधकाम सुरू केलं की ही जागा ॲडिशनल आपण घेऊ, आपण पुन्हा अर्ज करू, एक एकत्र दिलीच आहे, एक 11 गुंठ्याचा काय विषय आहे. पण ही सुद्धा कोणतरी चहाडी केली, कुटाळा जागा जो की असतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चहाडी केल्यावर त्याला दंड झाला. एक जोशी नावाचा अधिकारी चौकशीला आला, मग थोडेसे पुढारी घाबरले आपले नेते मंडळी आणि महाराजांनी, महाराज आम्ही अशी जागा घेतली 11 गुंठे आणि ते जोशी नावाचे अधिकारी आले आहेत चौकशीला. महाराजांना आश्वस्त केलं, काही काळजी करू नका, तुम्हाला झाले दंड माफ होईल. हसत राहिलं महाराज, महाराजांचं शब्द सत्यवचन. जोशी अधिकारी आला, त्यांनी चौकशी केली आणि त्यांनी शेरा लिहून दिला की या संस्थेला झालेला दंड विनाकारण आहे, मी चौकशी करून आलो, हा दंड याला परत द्यावा. किती खुश झाले सगळेजण, हरी पाटील विशेष खुश झाले की महाराजांनी म्हटलं तुला जागा मिळेल, तुझ्या हाताला यश येईल, सरकार जागा मिळाली. महाराज म्हणाले दंड झाला माफ होईल, दंड माफ झाला. जोशी अधिकारी पण त्यांनी शेरा लिहून परत केला. महाराजांच्या वचनामध्ये कुठेही असत्यता किंवा
अप्रामाणिकपण असा अजिबात नाही, तो जागोजागी त्याच्यात आपल्याला अधोरेखित होत गेलेला आहे पूर्ण पोथीमध्ये। अशा रीतीने तो दंड माफ झाला, मठाचं काम जोरात सुरू झालं। आणि या प्रकरणानंतर मठाचं काम सुरू झाल्यानंतर जो नवीन जे अध्याय किंवा नवीन जे भक्त आहेत त्याचा प्रवेश झाला गंगाभारती गोसावी। याच नवीन मठामध्ये हे जे गंगाभारती गोसावी होते तर मेहकरच्या जवळ एक सौदड नावाचं गाव आहे, सौदड छोटंसं गाव आहे, तेथील रहिवासी होते। आणि ओंकार भारती त्यांचे वडील होते, पत्नीचं नाव अनुसूया आणि मुलगा संतोष भारती। ही गंगाभारती संन्यासी होते, भव्यवस्था प्रदान केले होते आणि तरीही संसारात राहत होते। आपल्याकडे जे चार आश्रम आहेत त्याप्रमाणे ज्यांनी संन्यास घेतला त्यांनी संन्यासाश्रमात राहायला हवे, गृहस्थाश्रमात राहिला नाही, परंतु यांनी हा नियम मोडला आणि आपल्या संसारामध्ये ते मग्न होते। त्यांच्या ज्या कर्माने म्हणा किंवा पूर्वसुचिताप्रमाणे म्हणा किंवा पूर्ण पुण्याने कशाने त्यांना महारोग झाला। आता महारोग हा त्यावेळी स्पर्शजन्य रोग असा त्याचा मान्यता समाजाला, त्याच्या जवळ जायचं नाही। महारोगाच्या जवळ तुम्हाला गेला त्याला स्पर्श केला तर तो महारोग आपल्याला होईल अशी एक साधारणतः भावना। आज तसं नाही, आज कित्येक महारोगांचे आश्रमावरून पाहतो ते सेवा करणारे चांगले लोक आहेत आणि अगदी आमटेंसारखे, आणि त्यांना महारोग झालेला नाही, म्हणजे स्पर्शजन्य रोग नाही असं आज सिद्ध झालेलं आहे। पण त्या काळात ते असं लोकांचं मानण्यात होतं की नाही स्पर्शजन्य रोग आहे। त्यावेळी महाराजांची कीर्ती ऐकली गंगाभारती गोसावीनी आणि शेगावाला आले की महाराजांचा आता आपण शरण जायला हवं। महाराज जसं जवळ आले तसं भक्तांनी अडवलं, अरे बाबा तुला महारोग आहे, तू कुठं जातो तुझे, तर बिलकुल दूर राहा, तुझ्यामुळे इतरां त्रास होईल, इतरां तो आजार होईल, बिलकुल जायचं नाही। विचारा विचारत पडला तो आणि जाऊ देत नव्हतो दर्शनाला। एक दिवस गंगाभारतींनी काय केलं, नजर चुकवली सगळ्यांनी, गेलाच मठात, सरळ जाऊन महाराजा पायावर डोकं ठेवलं। जसं महाराजा पायावर डोकं ठेवलं तसं महाराजा रपकन त्याला एक जोरात चापट मारली, तो घाबरला, उभा झाला आणि पाहायला लागला महाराजांकडे। महाराज फाळ फाळ त्या तोफाडीत मारल्या दोन चार, त्यांच्या अंगावर खाकून थुंकले महाराज, बेडका थुंकला त्याच्या अंगावर। पण गंगाभारती गोसावी त्याला जी प्रचिती आली होती की जे काय त्या श्रद्धा होत्या, पण तो बेडका जो अंगावर पडला तो त्यांनी मलम म्हणून आपल्या अंगाला लावला सर्वांगाला, आणि तो मोठा आनंदामध्ये तो उभा होता। तिथे पण एक कुटाळ होता माऊली, त्याने त्याला टोकले की अरे काय केलं तू, हां तुला महारोग झाला आहे, औषध घे, डॉक्टरकडे जा, ते सोडून तू काय अमंगळ बेडक्याला तू अंगाला चोलतो आहे मलम म्हणून, त्याच्या अंगावर तू असं करू नको असं तो त्याला म्हणायला लागला। गंगावरती मोठ्याने हसायला लागले, म्हणाले अरे बाबा तुला काय माहीत आहे कस्तुरीच्या पोटात दुर्गंधी कधी असते का, अशा साधूंच्या जवळ अमंगळ राहूच शकत नाही। जसं कस्तुरीच्या पोटात दुर्गंध राहत नाही तर साधूंच्या जवळ अमंगळसुद्धा काही राहत नाही। तुझा काही संबंध नव्हता म्हणून तुला बेडका दिसला, तो बेडका नाही आहे, तो मलम आहे, औषधी आहे, बघ माझ्या अंगाचा वास घेऊन। ते पाहिलं अरे हो याच्या अंगाला काहीतरी वेगळ्या मेडिसिनचा वास आहे, मी काही इतका वेळा नाही, मला कळत नाही का बेडक्यातला फरक आणि औषधला फरक, तुझा संबंध असल्यामुळे तो बेडका दिसला, ज्याचा संबंध आहे श्रद्धा आहे भाव आहे त्याला तो पावतो, तुला नाही शक्य, तुला खोटं वाटतं का, चल उद्या तिथे महाराज आंघोळ करतात तिथे आपण जाऊ, तिथली ओली माती घेऊ। दुसरे दोघंजण आले तिथे महाराज स्नान केलं, तिथे ते उठले महाराज आणि मग तिथली ओली माती दोघांनी आपापल्या हातात घेतली। गोसाव्याच्या हातात ती झाली औषधी, त्याला औषधाचा सुगंध होता, ती माती ओलांगा आपल्या पूर्ण अंगाला लावली आणि यांनी जी घेतली कुटाळांनी त्याला दुर्गंधी होती, ओली माती होती, चिखल जातो त्याला दुर्गंधी पण होती, त्याला त्याचा अनुभव आला कारण त्याची श्रद्धा नव्हती। मग तो म्हणाला बघ तुझ्या मातीचा वास बघ माझ्या मातीचा वास बघ, मग कुटाळाला कळलं की श्रद्धेमुळे ही मातीसुद्धा ओली माती औषध रूपांतर झाला आहे, मी कसा अश्रद्ध, मी कसा इतका दुर्दैवी, आणि तो शरण गेला महाराजांना, त्यांनी माफी मागितली। असा हा श्रद्धायुक्त भाव आणि निष्ठा असेल तर महाराजांचा तुम्हाला अनुग्रह होतोच होतो, हा दर्शवणारा गंगाभारतीचा हा प्रकरण याच्यामध्ये आलेला आहे। असो मग गंगाभारती महाराज राहायला लागला रोज, आणि त्याला गायनाचा अंग होतो, आवाज चांगला होता, पहाडी आवडत होता आणि विणाम घेऊन वेगळे पद म्हणायचे, वेगळ्या चालात म्हणायचे, तालीवर म्हणायचे, वेगळ्या रागात म्हणायचे, त्याचा तो छंद होता, त्याच्या भजनामुळे सगळ्यांना बरं वाटत होतं। 15 दिवस गेले एक एक करत, हळूहळू त्याच्या अंगाच्या त्या भेगा, महारोगामुळे त्याला काय झालं होतं, सगळ्या अंगाला भेगा पडल्या, त्या हातापायचे बोटं झडून गेले होते, रक्त तिकडून येत होतं आणि कानाच्या पळी लाल झाल्या होत्या, हा सगळा हळूहळू प्रकार कमी कमी होत गेला, कान त्याचे व्यवस्थित झाले, स्किन व्यवस्थित झाली, आता हातापायचे बोटं धडले होते, पण ती जो महारोगाचा तो प्रभाव होता तो हळूहळू कमी झाला।
15 दिवसामध्ये गंगाभ्रत पोताचा रोग म्हणजे रोगाचा पत्ता मोडला इतका त्याची प्रकृती उत्तम नाही मावली. बघा महाराज त्या सन्निधीत राहून 15 दिवसामध्ये त्याचा महारोग गेला. हे जेव्हा त्याच्या गावी कळलं तेव्हा त्याला मिळाला त्याची बायको अनुसूया आणि मुलगा संतोष भारती कुमार आले. त्याची बायको म्हणाली की आता तुम्ही चला घरी, महाराज चंद्रमौळी आहेत, त्यांनी तुमचा एवढं व्याधी बरी केली, महारोगासारखी जी न दुसरी व्याधी बरी झाली, आता चला तुम्ही घरी, आता नका राहू तुम्ही असं आम्हाला सोडून. त्याच्यावर गंगाभरचं उत्तर आणि दिलेला उपदेश मुलाला लक्षविधी आहे, त्यामुळं आपण ओव्या मुळातूनच पाहणं केव्हाही चांगलं राहील. काय म्हणाले गंगाभरतेला मुलाला, हे संतोष भारती कुमारा, तू तुझ्या आईचं नेही घरा, नको राहूस येथे जरा सौदड जवळ करावे. तुझ्या आईला घेऊन घरी जा, सौदड जवळ कर, इथे नको राहू. इथे जीवमान दोवरी, तोवरीची सेवा करी, ही तुझी माय खरी, हिला अंतर देऊ नको. ही तुझी आई आहे, जन्मदात्री आहे, जन्म दिला तिला, तिने तुला, त्याच्यामुळे तिची सेवा कायम कर, निरंतर कर. मातोश्रींची करता सेवा, आईची तू सेवा करेल तो प्रिय होतो वासुदेवाला, तो देवालय आवडतो. पुंडलिकाचा ठेवावा इतिहास डोळ्यापुढे, पुंडलिक भक्त पुंडलिकाचा इतिहास डोळ्यासमोर ठेव. त्यांनी आई वडिलांची आईश्वर सेवा केली, तू पण तुझी आई सेवा कर. आता पुंडलिक भक्त जो होता, जो प्रसिद्ध होता सेवा करण्यामध्ये, त्याच्या त्या पूर्वीची जी कथा आहे म्हणजे पुंडलिकाची कथा, तर पुंडलिक त्याच्या सुस्वरूप बायकोच्या नादी लागून त्यांनी आपल्या मायबापांची अवहेलना केली, आई वडिलांना तो किंमत देत नसे, बायकोच्या नादी लागला होता. त्याच्या व्यवहारामुळे त्याचे आई वडील दुःखी कष्टी झाले, त्यांना वाईट वाटलं. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपण काशीला निघून जायचं, पण त्या पुंडलिकाच्या आई वडील काशीला निघाले. मग याला चिंता वाटली आई वडिलांची की काशील आई वडील आहेत, चालले काशीला, आपण सोबत जायला पाहिजे. त्यांच्या मागोमाग तोही निघाला. वाटेमध्ये जंगलामध्ये कुक्कुट ऋषींचा असं म्हणतात, कुक्कुट ऋषी, ते कुक्कुट ऋषी त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करत होते. सगळं कामं झालं की ते सेवा इतक्या प्रभावीपणे करत होते आई वडिलांची सेवा, ती पाहून पुंडलिकसुद्धा चकित झाला, पुंडलिक प्रभावित झाला की हा एवढे ऋषी तपस्वी जंगलात राहून आई वडिलांची सेवा करतात, मी तर काहीच करत नाही, माझ्यासारखा पापी कोण. त्यांनी त्या क्षणी आई वडिलांची सेवा मागितली, क्षमा मागितली आणि त्यानंतर कायमस्वरूपी त्यांनी सेवा केली मातापित्यांची, एक क्षण सोडलं नाही, अगदी हातपाय दाबून देण्यामुळे सगळं त्यांनी कामं केले. इतका तो मातृपितृ सेवेमध्ये रत होता की त्याला भेटला साक्षात पांडुरंग आले, त्याच्यावर प्रसन्न होऊन तर काय करावं आहे माऊलीने एक वीट भिरकवली, सांगितलं विठ्ठलाला तू उभं राहा, मी माझ्या आईवडिलांचे हातपाय दाबताय. पांडुरंग त्या विटेवर उभे राहिले, कमरेवर हात देऊन खट्यावर हात देऊन उभे विटेवर उभे राहिले. आजही पांडुरंग पंढरपूरचा विटेवर उभा आहे, आजही प्रतीक्षा करतोय पुंडलिकाची सेवा पूर्ण होण्याची. इतका मातृपुत्र भक्त की त्याने पुंडलिका म्हणजे पांडुरंग आले तरी दर्शनाला तो उठला नाही, असा पुंडलिकाचा तो आपल्यासमोर आदर्श ठेव आणि आई वडिलांची कायम सेवा कर, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांना तुम्ही निघून जा, मी येता सवडतातो पुन्हा होईल पूर्व होतो, म्हणून त्या आग्रहात तुम्ही ना पडावे दोघांनी. मी तर पुन्हा आलो, तुम्ही आधीच इतकी पाप केलं आहे, भगवान विटंबना केली आणि पुन्हा आलो तर पुन्हा मला तो आजार होईल, त्यामुळे तुम्ही या आग्रहात पडू नका, मला राहू द्या, तुम्ही जा. आजवरी तुमचा होतो, आजवरी तुमचा होतो, आता देवाकडे जातो, नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग, आजपर्यंत मी रूपाच्याच होतो, तुमचा होतो, आता माझा पुनर्जन्म झाला आहे, आता माझ्या देहाचा मी उपयोग करणार आणि देवाकडे जातो. या नरजन्माचा उपयोग काहीतरी करून घेतो, नाही तर काय केलं मी मनुष्य म्हणून, काय केलं संसाराच्या दुसरं काय केलं, संन्यास घेऊ नये, त्याच्यामुळे आता माझा उपयोग मी केला पाहिजे. वाया हा वाया गेला खरा, नराचा जन्म साजिरा, चुकेल 84 फेरा, असे साधं सांगितले. 84 लक्ष योनीतून प्रवास करत 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 आपला मनुष्य जन्म मनुष्य देह मिळतो. का मिळतो? जे जनावर आहेत त्यांना तर बुद्धी नाही आहे ना, त्यांना तेवढंच आहे आपले तहान भूक करणं, एवढं त्यांना कळतं. बुद्धी कुठे आहे? बुद्धी वापर माणूस करतो. आपल्या बुद्धीचा वापर करून या जन्मफेरीचा मृत्यू सुटण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी जे काही परमेश्वराचं कार्य करायचं आहे, पण ती करण्याची संधी परमेश्वर तुम्हाला या जन्मात दिली आहे, त्याचा उपयोग करा आणि देवाचं नामस्मरण करा, देवाचं आराधना करा आणि त्यातून तुमच्या पापाचं मुक्ती होऊन तुम्ही मोक्षाकडे जाऊ शकता. यासाठी जन्म आहे, ज्यांना कळला साधला. आणि असं तर होत नाही की एका जन्मात मुक्ती मिळत नाही, मोक्ष एका जन्मात मिळत नाही, पण तुम्ही समजा परमेश्वर चरणी लीन झालात, नामस्मरणात राहिला, तर पुढचा जन्म तुम्हाला तुमच्या साधनेमध्ये प्रगती करणारा अनुरूप जन्म मिळतो.
अनेक जन्म घेऊन मोक्ष मिळतो. त्यामुळे आता मी आता उपयोग करणार, मला तुम्ही अडकवू नका, तुम्ही तुमच्या घरी जा. समर्थ कृपेने निश्चिती झाली मला ही उपरती, ही मला उपरती कणामुळे झाली, स्वामी गजानन महाराज समर्थांमुळे झाली. या परमार्थ खिरीत माती टाकू नका रे मोहाची, हे वाक्य तर फार सुंदर आहे. आता पण ते सगळा स्वार्थ पाहिला मोहनी, माझा मुलगा, माझी पत्नी, आता मी परमार्थ करतो. आता परमार्थ आणि स्वार्थ यातला फरक काय, याच्यासाठी एक वेगळं पुन्हा व्याख्यान करावं लागेल, इतका मोठा विषय आहे तो. पण परमार्थ म्हणजे स्वार्थ सोडून परमेश्वर चिंतन करणं, नामस्मरण करणं किंवा इतरांना मदत करणं, जनसेवा करणं, हा सुद्धा परमार्थ आहे. त्यामुळे आता मला परमार्थ करू द्या. आणि परमार्थरूपी खीर आहे, मी त्याचा मी आता अनुभव घेणार आहे. त्या खिरीत माती टाकू नका रे मोहाची, मोह फार वाईट. मोह आणि मायामुळे आपण बांधलं गेलो. आपण किती देवाचं करतो म्हणतो ते आपल्याला कुठं तरी आठवतं, मुलाची तब्येत आठवते, बायकोचं काही आठवतो. हा जो मोह आहे संसाराचा, हा आपल्याला मुक्त करत नाही. त्या मोहामुळे आपण अडकून पडतो आणि जी साधना करायची ती राहून जाते. आपल्या या मोहामध्ये चक्करमध्ये आपण घुमत राहतो. त्यामुळे मोहाची माती या खिरीत टाकू नका, परमात्मरूपी खिरीमध्ये. असं त्याने इतकं सुंदर वाक्य वापरलं जातो महाराजांनी, असं सांगून त्याने कुटुंबाला धाडून दिलं सौदडला आणि राहिला महाराजांवर. मग महाराजांवर राहून आधी संग्रहण तेच वीणा घेणे, सकाळ संध्याकाळ छान पदं म्हणायचे, भजनं म्हणायचे, आणि महाराजांचेच भजनं तो चालीवर म्हणायचा, ती महाराज म्हणायचे ते. आता महाराजांचे भजनं आपल्याला चंदल चावल बेलकपती आहे तर आता व्हॉट्सअपमुळे सगळ्यांना माहीत झाला. महाराजांचं ते आवडतं भजन होतं, चंदल चावल बेलकपतिया. आणि त्याशिवाय गणगण गणात बोते, गिणिगिण गणात बोते, ऐसे आहेत दोन मते, असंही दादाने मॅम म्हटलेलं आहे. पण त्यांचे अजूनही काही अशा गूढ भाषेमध्ये भजनं पदं होते महाराजांचे, की त्याचा अर्थ आजही आपल्याला लागू शकत नाही. गणगण गणात बोते, रामे गिणात बोते, श्यामे गिणात बोते. यातनं एवढं तरी कळतं की राम आणि श्यामाचं नाव घेतलं आहे त्या महाराजांनी. गिणगिणी गिणात बोते, जटात गुंग गुंग बाई ग, जटात आपस्तुंभी वैदेही, काही कळत नाही. गित्तई पुस्तम बोधुव रामा, चित्ते पुस्तम बोधुव रामा, रामे गणात गिण बोते, सीते गणात गिण बोते, जत्ते गणात गिण बोते, गणात गण बोटंग बोटंग, जटंबु रामू पिस्तंबु रामू, जटंबु रामू राम राम रामय्या, रमेति रमये रमे रमय्या, रामे रमय्या रमे रमय्या. असे कितीतरी भजनं आहे त्याचा इतका गूढ अर्थ अजून तरी आपल्याला कळू शकला नाही. पण मला असं खात्री आहे की कोणीतरी असा जन्म घेईल की तो ही कोड लँग्वेज आपल्याला समजून सांगू शकेल. याच्यामध्ये देवाची आराधना त्यांनी केली सतत, आणि ते इतके तल्लीन व्हायचे गजानन महाराज. त्याचं जे वर्णन आहे, जेव्हा यांना भेटायला त्याच्या अकोटला नरसिंह महाराजांना, तो बोटार बोट वाजवून ते तल्लीन होऊन ते बदले म्हणजे इतकं की बोटातून रक्त यायचं, बोटातून रक्त येईपर्यंत ते इतके तामसमनात तल्लीन व्हायचे. पण त्यांच्या ज्या कोल्ड लँग्वेजमधले भजनं आहेत, हे कोणीतरी आपल्याला केव्हा तरी सांगेलच. पण हे भजनं हा गंगावरती गोसावी चाली लावून दिव्या रागात यायला लागला. अप्रतिम त्याचं गायन होतं. पण प्रत्येकाला किती जवळ ठेवायचं आणि कोणाला कुठे पाठवायचं हा महाराजांनी ठरवलं होतं आधीच. जसं पितांबरला पाठवलं तसं याला सुद्धा महाराजांनी जे अध्ययन आहे की तू आता अलकापूरला जा, इथे थांबू नको, तुझं काम इथलं संपलेलं आहे. आता महाराजांची आज्ञा का, मिरायची सोय नाही. तिथून गंगाभारती गेला मलकापूरला, तिथे त्यांनी महाराजांच्या भक्तीचा प्रचार केला, प्रसार केला. बराच मोठा त्यांनी तिथे भक्त मंडळी निर्माण केली, म्हणजे भक्त संप्रदाय जमवला, आणि आपलं उर्वरित आयुष्य त्यांनी मलकापूरला गजानन भक्तीमध्ये घालवलं. अशा या थोर गजानन भक्ताचं देहावसान 1909 मलकापूरला झालं. त्यांची आधी समाधी मलकापूरला कुलुमखेड या भागामध्ये फुलेश्वर संस्थान आहे. तर कधी कोणी तुमच्यापैकी गेलं कधी मलकापूरला जरूर शोधा. मीसुद्धा ठरलं आहे मलकापूर जाऊनही समाधी पाहायची आहे. बाकी तर लिहिलं सगळं पाहणे झाले आहेत, पण हे राहिलं आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा ज्या प्रवासात करतो त्यावेळेस लिहिलं तर जिथे आपल्याला जागा मिळते की नाही इथे आहे काही जरूर पाहावं. मलकापूर रस्त्यावर कधी गेला तर गंगावरतीचं दर्शन अवश्य घ्या. असो, आता आपण पुढच्या प्रकरणाकडे बघूया याच अध्यायामध्ये. तर शेगावपासून 85 किलोमीटर अंतरावर एक अकोट मुंडगाव गाव आहे, खेडेगाव आहे, आतमध्ये आहे शेगाव आणि अकोटच्या जवळ. त्या गावी जामसिंग राजपूत, पुंडलिक भोकरे, भाईदाबाशी मोठी मोठी भक्त मंडळी. हे मुंडगाव किंवा आडगाव जवळजवळ असले गाव, या गावांना एक पौराणिक इतिहास आहे. मोली कौंडण्यपूरवरून जेव्हा रुक्मिणीचं हरण भगवान श्रीकृष्णांनी केलं, त्या चिठ्ठी पहिल्या प्रेमपत्राप्रमाणे घातल्या, आणि तिला त्यांनी न्यायला द्वारकेकडे न्यायला लागले,
तिचा भाऊ जो तो रुक्मी, त्याला खूप संताप आला, त्याला कृष्णा राग यायचा, त्याचा नियोजित वर वेगळा होता रुक्मीसाठी, त्याने पाठलाग केला भगवानाचा आणि त्यांना अडवलं, कृष्णाला रथ अडवला, ते आडगाव तिथे अडवलं. आता रुक्मिणीला तर शासन कृष्ण करू शकत होते की भाई, परंतु रुक्मिणीचा भाऊ मारायचं कसं, म्हणून कृष्णाने त्याचं मुंडन करून त्याला सोडून दिलं. जिथे रुक्मिणीचं मुंडन केलं ते मुणगाव, आणि जिथे कृष्णाला अडवलं ते आडगाव, ही दोन्ही गाव जवळजवळ आहे. पुढे येईल तुम्हाला आडगाव. जामसिंग पाटलांचे भाचे निरुसिंग तिथे राहायचे आडगावला, आणि जामसिंग पाटील, जामसिंग राजपूत, सॉरी, जामसिंग राजपूत राहायचे मुणगावला. तर हे हा संदर्भ झाला. आणि जामसिंग राजपूत भक्त समेत शेगावला आले नेहमीप्रमाणे, पौष महिन्यात आले. महाराजांना आग्रह करायला लागले की महाराज चला मुणगावी, मागे तुम्हाला न्यायला आलो, तुम्ही नंतर येतो म्हणाले, मग आलेच नाही माझ्याकडे, आता मी तुम्हाला सोडणार नाही, माझ्याकडे तुम्ही चलाच कसे करून. त्याचा आग्रह फार पडला. महाराज म्हणे परत चल. महाराज त्यासोबत मुणगावला आले. तर महाराज आले कळल्यानंतर भक्तांची सुरू झाली वर्दळ, नमस्कार करायला. भक्त वेगवेगळ्या गावातून, आजूबाजूच्या गावातून टाळा घेऊन, मृदुंग घेऊन, भजने करी, माळकरी, टाळकरी येऊन एक त्या गावाला, म्हणजे असं जसं पैठण, जसं एकनाथ महाराजांकडे पैठणात भक्त मंडळी जमतात, तसं दुसरं पैठण झालं मुणगाव. इतके भक्त यायला लागले. मग इतक्या भक्तांचं आलेलं पाहून झामसिंगने ठरवलं की आपण भंडारा करू, सगळ्यांना उपाशी कसं पाठवायचं, जेवणाची तयारी केली झामसिंगाने. स्वयंपाक झाला, अर्धा स्वयंपाक झाला, पंक्तीपथाची वेळ झाली, सगळ्यांसाठी पंगतवाणीची तयारी झाली. तेव्हा महाराजांनी त्याला म्हटलं की अरे बाबा, कारण हा निर्णय त्यांनी घेतला होता ना, त्यांनी महाराजांची परवानगी घेतली नव्हती आज भंडारा करायचा किंवा नाही, आणि आपलं ठरवून टाकलं त्यांनी की आज भंडारा करायचा. महाराजांनी त्यांना सांगितलं की अरे बाबा आज नको करू, तू हे उद्या कर, उद्या पौर्णिमा आहे, आजची चतुर्दशी आहे, आज रिक्त तिथे आहे, आज नको. तुम्हाला असं कसं नको करू महाराज, सगळे लोक आलेले आहेत. तुम्हाला अरे कसं, ती वाक्यामुळे सुंदर आहे दासगुरु महाराजांचं, ते तू जे करतो आहे ते जगदीश्वराला मान्य होणार नाही, पण तुम्हाला प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. प्रापंचिक माणसांना असं वाटतं मी जे ठरवलं ते होईलच, मी आज असं ठरवलं हे कामं करणार, पण होतं कामं होली नाही होत तसं, तुम्ही ठरवा ते कामं त्याप्रमाणे नाही होत, त्यात काहीतरी विघ्न येतं, कारण ते काम जेव्हा व्हायचं तेव्हाच ते होणार असतं. आपल्याला प्रापंचिकांना वाटतं की मी ठरवलं ना होणारच, 100% होणार, तसं नसतं. तेच महाराज सांगितलं की तुम्हाला प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते, पण हे कोणाच्या कामात येणार नाही. तरी झामसिंगने ऐकलं नाही, चालू ठेवला स्वयंपाक, आणि पंगतभाच्या वेळी जो जोरदार मुसळधार पाऊस आला, ते पूर्ण आभाळ भरून आलं, काळं काळं वातावरण झालं, आणि मुसळधार पाऊस पडला, सगळीकडे पाणी पाण्यात चिखल झाला, अन्नात पाणी घालायला गेलं कोणाच्याही ते कामात अन्नात, मांडव उडून गेला, सगळ्या अन्नात पाणी मिसळल्यामुळे कोणीच जेवू शकलं नाही, सगळा स्वयंपाक वाया गेला. मग झामसिंग घातला कळलं की महाराज म्हणून ते उद्या कर, आपण ऐकलं नाही, स्वयंपाकही अर्धा होता आला. मग तो शरण गेला महाराजांना, मला महाराज समर्थ चुकलं माझं, पण आता उद्या तरी होईल काय नीट, हा बघा तुम्ही आभाळ सगळीकडे भरलं आहे, निघेल का उद्यापर्यंत हे सगळं, नाही तर लोक म्हणतील काय पुण्य केलं झामसिंगने, भगवान महाराज घरी बोलावलं आणि आमच्या शेतीचं आठवड केलं, आता शेती नुकसान करणारा पाऊस आहे महाराज, थांबवाय. महाराज हसले, अरे कशाला काळजी करतो, मी आत्ता वारितो त्यासी, मी आत्ता वारितो त्यासी, असं म्हणून त्यांनी आकाशाकडे पाहिलं, पाहिलं मात्र महाराजांनी क्षण मात्र, आणि सगळं आभाळ निरभ्र झालं, सगळे ढग निघून गेले आणि चक्क ऊन पडलं. महाराजांची सत्ता ही पंचमहाभूतावर होती, ह्याचा एक वेगळा त्याच्यावर व्याख्यान देतं, इतका मोठा विषय आहे. सगळे पंचमहाभूतांची सत्ता होती, त्यामुळे आकाशातलं ढग घालवणे आणि पाऊस थांबणे काही फार मोठं काम मारण्यात नव्हतं. दुसऱ्या दिवशी खरोखर ऊन पडलं, दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा झाला, चतुर्दशी तारीख वाया गेला पण दुसरी झाला, आणि ती पद्धत आजही मुणगावला सुरू आहे. बरं, आजही पौष महिन्यातल्या पौर्णिमेला मुणगावमध्ये मोठा भंडारा होतो. 200 क्विंटल त्यांना गहू किंवा ज्वारी लागते, तर ते की भाकरी आणि भाजी देतो म्हटलं तरी. मी मुणगाव जाऊन आलो होतो, आम्ही त्यांच्याकडे माहिती घेतली, तो भंडाराचा परंपरा आजही मुणगाव सुरू आहे. तुम्ही कधी गेलात मुणगाव तर जरूर ते संस्थान पहा, चांगलं मेंटेन केलं त्यांनी. आता येथे महाराष्ट्र अवलिया विदय संत होते, कधी कॅलेंडर पाहून पाहायला त्यांनी बसून घेत नव्हते, पंचांग नव्हते पाहत, तर त्यांना चतुर्दशीवर कसं माहीत मावली की चतुर्दशी तृतीय आहे, मलाही त्याचं ज्ञान नाही. पण जेव्हा मी जाणकार लोकांकडून माहिती घेतली तर मला असं कळलं की या तिथ्या 5 प्रकारच्या असतात. एक म्हणजे नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा. नंदा तिथीमध्ये ज्या तिथ्या येतात नंदामध्ये, त्या येतात प्रतिपदा,
षष्ठी आणि एकादशी आपण जे पारायण करतो दक्षिणे एकादशीचं ते एकादशी येते नंदा तिथीमध्ये. दुसरा प्रकार आहे भद्रा. भद्रामध्ये द्वितीया सप्तमी आणि द्वादशी पण येतात तिथे. जया जया तिथीमध्ये तृतीया अष्टमी आणि त्रयोदशी येते. रिक्ता ती महाराजांनी म्हटलं रिक्त ते आज काय करू नको. रिक्ता म्हणजे चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी. आणि पूर्णा पूर्णामध्ये येते पंचमी दशमी पौर्णिमा आणि अमावस्या. असं या तिथींचं या पाच तिथ्यांमध्ये वर्गीकरण आहे. आपण जे पारायण करतो दशमी एकादशी द्वादशी त्या तिथे येणार आहेत पूर्णा नंदा आणि भद्रा. आता याच्यामध्ये नंदा तिथी जी आहे नंदाला म्हणजे प्रतिपदा षष्ठी आणि एकादशी वर्ष प्रतिपदा जे म्हणतो आपण त्या सर्वश्रेष्ठ तिथी आहेत. त्याला काही तोडच नाही म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट तिथ्या त्या आहेत. आणि भद्रा याला काही लोक वाईट समजतात अशुभ समजतात अभद्र. पण भद्रा ही अभद्र नाही आहे ती अशुभ नाही आहे. एकदम शुभनसे अशुभ नाही पण त्याच्यात कार्य वाढीला थोडा वेळ लागतो. कार्य वृद्धिंग होत जातं कार्य तुमचं कार्य वाढतं. आणि जया जया तर शुभ आहे वाहन खरेदीला उत्तम आहे. रिक्ता रिक्ता हे पूर्णपणे अशुभ आहे आणि अनुपयुक्त आहे. त्याचा काय उपयोग नाही तिथेचा चतुर्दशीचा. आणि पूर्णा पूर्णा म्हणजे पूर्णत्व असेल तिथे. असे हे पाच प्रकार त्यात विभागात तिथे. आणि चतुर्दशी रिक्तामध्ये येते आणि ती अनुपयुक्त आहे आपला. आणि त्याच्यामुळे रिक्त तिथी आहे याचं त्याविषयी तुम्हाला कुठले कुठले फळ मिळू शकत नाही मार्गाने सांगूनही त्यांनी प्रयत्न केला आणि तो निष्फळ झाला. पौर्णिमेला सगळं व्यवस्थित झालं. असे महाराज आपले सर्वज्ञ होते. त्यांना कसं ज्ञान नव्हतं तिथ्यांचं ज्ञान होतं. बरोबर ते नवमीला बाळकृष्ण गुहाकडे पोहोचले की नाही बाळापूरला त्यांना बरोबर माहीत होतं नवमी म्हणून या सगळ्या तिथ्या माहीत होत्या. वेद माहीत होते त्यांचं वेदाक्षर ऐकून तर भले भले जाणकार चकित झाले आपण पोथीमध्ये ऐकलेलं आहे. असे आपले महाराज. तर या झामसिंगाचं नाव होतं पूर्ण नाव झामसिंग डोंगरसिंग शेखावत. ते राजपूत होते आणि यांना दादाजी म्हणायचे कारण ते त्या गावाचे सगळ्यात वयोवृद्ध नागरिक होते. पण सधन होते शेतकरी सधन होते. त्यांच्यामुळे अनेक कुटुंब अनेक भक्त जोडले गेले. पुंडलिक भोकरे म्हणा किंवा बायदाबाई किंवा अजून जे काही भक्त मंडळी जोडल्या गेली ती झामसिंग राजपूतमुळे महाराजांना जोडल्या गेली. झामसिंगांना एक बहीण होती ती दिली होती आळगावला आणि तिचा मुलगा नीरू सिंग. या भाज्यावर त्यांचा फार प्रेम होतं. यांना मुलबाळ नव्हतं झामसिंगांना. हा भाजांचा मुलगा लाडका होता. आणि आपण 11 अध्यात पाहिला की जो भास्कर पटेलला समाज दिली आडगावला तो प्रसंग भास्करांना मारला तो आडगावचा प्रसंग आहे. तेव्हा त्याने महाराजांना भाच्याकडे नेलं होतं आणि यावेळी त्यांनी आपल्याकडे आणलं की माझ्या मुंगावी चला माझ्याकडे तुम्ही आले नाही तेव्हा तुम्ही आडगावला आले होते म्हणून त्यांनी आणलं महाराजांना. तर यांना मूलबाळ नव्हतं. यांनी सगळी इस्टेट महाराजांना अर्पण केली. महाराज संस्थाला देऊन दिली सगळी इस्टेट शेती बिटी सकट घर राहत्या वाड्या सकट सगळं मोठा वाडा आहे त्यांचा तिथे. त्यांना मुलबाळ नसल्यामुळे त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता खामगावचा मुलगा. जेव्हा त्यांनी दत्तक विधान केलं करायचं ठरलं तेव्हा मला त्यांना म्हणाले होते कायले दत्तक फत्तक पण त्यांना काही ऐकू नाही आलं असं एका ठिकाणी वाचण्यात आलेलं आहे. त्यांनी दत्तक घेतला पण शेवटी तेच झालं. तो दत्तक मुलगाही अल्पायुष्यात त्याचं निधन झालं. मग उदास झाले झामसिंग की आपण दत्तक घेतला महाराज म्हणले आहे पण ऐकू नाही लोकांनी सांगितलं आणि आज आपला तो दत्तक मुलगा गेला त्यामुळे सगळी श्रीने महाराजांना दिली आणि आता तिथेच देहावसन झालं. पण भाच्यावर प्रेम सदन असूनही महाराजांचा भक्त त्यामुळे इतर लोकं जोडले गेले आणि सगळी इस्टेटने महाराजांना अर्पण केली शेती आणि त्यांच्या ह्याच्यासह घरासह. आणि तुम्ही कोणी गेले नसाल मणगाव तर जरूर जा. मुलगा तो सुद्धा संस्थान पाहणार काय असो. तर याच मुणगावाला पुंडलिक भोकरे आणि मुणगावचं जे पादुका संस्थान आहे त्याजवळ पुंडलिक भोकऱ्याचं लहानसं गाव आहे. पुंडलिक भोकऱ्याचं घर जवळ आहे बायदाबाईचं घर मंदिर जवळच आहे. तर तिथेच एक पुंडलिक भोकरे नावाचा भक्त महाराजांचा होता. तरुण होता त्याच्या वडिलांचं नाव उर्किडा उकिरडा आणि आईचं नाव जानकीबाई. आता उकिरडा केरपुंदरा हे नावं जो मुलगा वाचतो कारण मूल पहिले बालमृत्यूप्रमाणे जास्त होतं. लहानपणीच बालपणात अनेक बाळा जगवायची त्यामुळे मूल जगावून असे प्रकारचे नावं ठेवण्याचा प्रघात होता. आपल्या वर्डामध्ये उकिरडा नाव उकिरडा म्हणजे उकिरडा आपण ज्याला म्हणतो कचरा तसा त्याचं नाव ठेवलं होतं वडिलांचं. त्यांचा मुलगा म्हणजे हा पुंडलिक. याचा जन्म आहे 1895 आणि पुंडलिक इतका भक्त होता की वद्य पक्षामध्ये पायी वारी करायचा मुणगावापासून शेगावापर्यंत. आणि मुणगाव जेवढे भक्त होते आपापल्या सवडीने वद्य पक्षामध्ये शेगावची वारी करायचे झामसिंगपासून बायसाहेबपर्यंत सगळेजणं. जसं तिकडे आळंदीला देहू आळंदीला तिथले वारकरी वद्य पक्षात वारी करतात देव अवंत तसं विदर्भामध्ये
त्यावेळी ते भक्त आपापल्या गावावरून पायी वारी मध्य पक्षामध्ये शेगावला करायचे. त्याच तुम्हाला काय झालं की प्लेगसारख्या दुर्धर साथीचा आजार पसरला पूर्ण भरडामध्ये. तो इतका भयंकर आजार होता की आधी ताप यायचा थंडीवाजून ताप, ताप इतका जातो तो मेंदूत जातो, मग कुठेतरी बगलीत गाठ येते, मग रोगी बरळायला लागतो, विशुद्ध व्हायला क्षणाक्षणाला विशुद्ध होतो, पुन्हा हे जागा होतो आणि शेवटी त्याचा त्याचा मृत्यू होतो. आणि सगळं भराभर होत आहे, काही वेळ लागत नाही. मुंद्रासारखे माणसं पटपट मरतात. जसा हा प्लेगची साथ आली आणि याला काही औषध नाही आणि साथीचा रोग याच्या घरात आला की याला होणार, तर लोकांनी घरदार सोडले, लोक निघून जाय जंगलात वगैरे, नको आजार गेल्यावर आपण घेऊ. तर हा नुकता प्रादुर्भाव आहे. आणि गंमत बघा, ही जी प्लेगची साथ आहे ही युरोपातून आली होती. आपल्या देशामध्ये असे साधे रोग कधीही, आपली संतांची भूमी आहे, इथे असे कुठलेही रोग कधी आले नाही की ज्यांनी देशाला जगाला घाबरवलं. आजही आपण कोरोनामुळे त्रस्त हा कोरोना चायनातून असं म्हटलं तर कुठला सत्य रोग त्याही हा प्लेग हा युरोपातून आला होता. आपल्याकडे हा रोग नव्हता पण लोक त्यांनी त्रासले होते. आता योगाची म्हणजे या प्लेगची सुरुवात असतानाच ह्याची वारी सुरू झाली. ह्याच्या अंगात घरीच थोडं कसकस आली होती पण त्यांनी पाहिलं नाही वारी तर झालीच पाहिजे, थांबायचं कसं म्हणून तो निघाला वारीला. पाच एक कोस अंतर गेला असेल, मग तिथं ताप भरला अंगात, तो प्लेगचा तो आजार तो बळावायला लागला. मग त्याला थंडी व्हायला लागली, बगलीत काळ गाठ आली असे वाटायला लागलो आणि विशुद्ध पडायला लागला. त्याला चालणं बसणं कठीण झालं पण निग्रह होता ना, पायी जायचंच. निग्रहाचं उत्तम उदाहरण म्हणजे कुंडली की नाही पायी जायचं शेगावला. त्याची अवस्था पाहून त्याचे आवडी घाबरून गेले. वडील म्हणाले, अरे कुंडलिका तुला चालणं होत नाही, तू सांगितलं नाही तुला ताप आला आहे, थांब मी काहीतरी गाडी घोड्याची व्यवस्था करतो. नाही गाडी नाही घोडा नाही, पायीच जायचं. आणि समजा माझा रस्त्यात मृत्यू आला तर माझं शव तरी द्या समर्थांच्या दरबारात, पण मला पायी जाऊ द्या, असं माझे वारीत खंड लागावं आणि माझं जे काही पुण्य आहे ते पुण्य या कारणी समर्थांनी वापरावं, पण मला पायी माझी वाहू द्यावी. आणि ऐकायला तयार नाही, शेवटी वडील थकून गेले. चल बाबा कसा बसा उठत बसत बिचारा तिथे आला. जसा महाराजांपाशी आला तर महाराज त्यांना पाहिलं आलेल्या पुंडलिकाला, तसं महाराजांनी एका हाताने आपली हात दुसऱ्या बगलीत जोरात दाबला आणि म्हणाले, पुंडलिका तुझ्या गंडांचं टळलं चिंता नको. ज्या क्षणी महाराजांनी बगलीमध्ये हात दाबला त्या क्षणी पुंडलिकाची गाठ जागच्या जागी विरून गेली. बघा माऊली ती गाठच गायब झाली. पुंडलिकेत असेल तर किती झाला, तापही उतरला, थोडासा अशक्तपणा राहिला. त्याची आई होतीच पुंडलिकेसोबत, तिने स्वयंपाक केला, नैवेद्य केला, नैवेद्य आणला महाराजांना. जसा नैवेद्य दोन घास महाराजांनी प्रसादचे खाल्ले त्याबरोबर पुंडलिक पूर्णपूर्वक झाला. प्लेगसारख्या रोगातून बचावाला महाराजांच्या कृपेने निष्ठा आणि समर्पण भाव आणि श्रद्धा महाराजांसमोर महाराज पायी धो येणं शक्य नव्हतं. ज्याचा म्हणजे मृत्यू अटळ होता, गंगा भारतीचा रोग अटळ होता, त्याला औषध नव्हतं त्या काळात, तरी गंगा भारती बरा झाला. आणि पुंडलिक दुसरं उदाहरण निग्रह होतं की नाही मला पायीच जायचं आहे. पायी आला, महाराजांनी आपली हात आपल्या बगलीत दाबला, त्याची गाठ मावळली, दोन घास महाराजांनी प्रसादाचे घेतले आणि आता कंपही गेला, याचा अशक्तपणा गेला. मला बघा समर्थांचं चमत्कार बघा, लीला बघा, भक्तांची कृपा बघा. जो जो शरण आला त्याला माऊलींनी मदत केलीच आहे. ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल. इतरांची ना जरूर मला असं ऐकून सांगतात म्हटलं त्या माझं, ज्याची माझ्या निष्ठा बसेल किंवा जो माझा त्याला स्वीकारला आहे त्याच्यावर आणि ज्याची निष्ठा असतातच कारण इतरांची मला गरज नाही. महाराजांनी म्हटलं आहे किती कुटाळ असू द्या मला गरज नाही, ज्याची निष्ठा बसेल व जो माझा असेल त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरूर मला हे वाक्य कोणा सांगण्यामध्ये होईल. तर हा महाराजांचाच भक्त, महाराजांनी त्याला सोडणार कसं वाऱ्यावर आणि ह्याला पुरवत, हे गुरुभक्तीचं फळ आहे, गुरुनिष्ठेचं फळ आहे. दादानं महाराज तर कळवून म्हणतात तुम्हाला आद्या शेवटी की उघडा डोळे अंधांनो, फक्त तुम्ही आंधळे आहात का डोळे उघडा, इतके महाराज तुमच्या ह्याच्यात आहेत तुम्हाला उपकार करणार. तुम्ही निष्ठा बाळगा आणि त्याचा फळ घ्या, फायदा घ्या. डोळे उघडा अंधांनो ते झंडेत वाक्य आहे त्यांचं की आपल्या अंगावर काटा येतो. खरंच आपण नुसतं अपहरण करतो का? आपली आहे का श्रद्धा? खरंच आपण डोळे उघड्या की बंद आहेत असा आपल्याला भास व्हावा इतकी त्यांची ती उभी जी आहे ती हृदयस्पर्शी आहे. उघडा डोळे अंधांनो विचार करा मौलीचा. आणि योग्य गुरु जर असेल आणि तुमची निष्ठा असेल तर सेवा तुमची कधीही वाया जाणार नाही हे आपल्याला होती जागोजागी दिसून येतं. महाराज ते रूपांतर कांदेनू मिळाले मौले, तुमची कशी नाही इच्छा पूर्ण, तुम्ही कुठली इच्छा करा ऐक सुखाची ती तर महाराज पुरवायला बसलेच आहेत. तुमच्या मनात कधी म्हणजे असं होणारच नाही तर पुंडलिक आपली वारी करून बिचारा वापस गेला त्याच्या गावाला. आणि शेवटी राजवण महाराज म्हणतात, जो हे चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर, जो हे चरित्र वाचेल महाराज तो त्याचं गंडांतर टळेल. समजा तुम्ही संत चरित्रांना कहाणी अनुभवाची खाणं जाणी
मात्र अविश्वास मनी संत कथेदान यावा हो हा सगळ्यात मोठा संदेश आहे की संतती ही संतती कहाणी नाही आहे ही अनुभवाची खाण आहे अनुभव आहे लोकांनी घेतलेला अनुभव आहे आणि आधी लोक घेतात आहे त्यामुळे तो अविश्वास जो धरला तो बुडाला विश्वास असेल तर वाचा नसेल तर नका वाचू आणि शेवटी समजा महाराज म्हणतात दादा महाराज गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविका प्रत हेच देवा मागणे हा जो ग्रंथ आहे तसं प्रत्येकाचा शेवट वेगळा केला आहे तसं याद्या त्यांनी ही मागणी केली आहे की हा भाविकांना सुखद हो हा ग्रंथ प्रत्येकाचं वेगळी येतं कधी मुमुक्षुला दावा पथ अजून काही त्याच्यामध्ये त्यांनी ही मागणी केली आहे की हा ग्रंथ सगळ्यांना सुखद हो तर असा हा अध्याय 13वा आहे संकट निवारण अध्याय आहे म्हणला जातो कारण कोणते संकट आलं तर आपण 13वा अध्याय वाचतो आणि त्याचा आपला अनुभूती मिळते प्रचिती मिळते असं त्याचा आपला सगळ्यांना अनुभव आहे वर म्हणजे पाठीशी असता गजानन गुरु मी कशाला व्यर्थ चिंता करू असं जे वचन आहे त्याप्रमाणे आपल्या सगळा भार आपले सगळं संकट आपल्या व्याधी हा सगळा भार त्याने सोडून द्या ना महाराजांवर ते आहेत ना तिनेच पहिले तिरी हा विश्वास ठेवा आणि महाराजांवर श्रद्धा ठेवा जय गजानन समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय